तुम्ही इथे ह्या इडलीचं टेक्स्चर बघू शकता. बघा किती स्पंजी अशी ही झालेली आहे. आणि डोसा पण इथे बघू शकता, छान जाळीदार कुरकुरीत असा झालेला आहे. अतिशय चविष्ट चमचमीत अशी उपवासाची स्पेशल चटणी, पांढरीशुभ्र कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली आणि ह्या जाळीदार कुरकुरीत डोसा, असा हा उपवासाचा स्पेशल मेनू म्हणजेच थाळी आपली तयार आहे. आणि तुम्ही अश्विनीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. तुम्ही अश्विनीज किचनला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पण फॉलो करू शकता. इथे 2 कप वरई म्हणजेच भगर मी घेतलेली आहे. आता हिला आपण छान स्वच्छ धुवून घेऊयात. वरई मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि आता ह्यामध्ये पाणी घालून आपण ही वरई 1-2 तासासाठी भिजत घालूयात. इथे हा 1/2 कप साबुदाणा सुद्धा आपण घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपण व्यवस्थित धुवून घेऊयात. साबुदाणा आपण व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता हा साबुदाणा सुद्धा आपण 1-2 तासासाठी भिजत ठेवूयात. 2 तास झालेले आहेत आणि आपला साबुदाणा आणि वरई व्यवस्थित भिजलेले आहेत. आता ह्या वरईमधलं पाणी आपण काढून घेऊयात. वरईमधलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे. आता हिला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. आता घालणार आहोत साबुदाणा, हे 1/2 कप दही आणि हे चवीपुरतं मीठ. आता ह्या सर्व गोष्टी आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊयात. सर्व गोष्टी आपण बारीक वाटून घेतलेल्या आहेत आणि छान इडली आणि डोश्याचं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. हे बॅटर मिक्सरमध्ये वाटत असताना मी ह्यामध्ये 3 चमचे पाणी घातलं होतं. तुम्हीसुद्धा तुमच्या आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालू शकता. आपल्याला ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी न जास्त घट्ट न जास्त पातळ म्हणजेच परफेक्ट अशी हवी आहे, त्यामुळे जास्त पाणी घालू नका. आता ह्या बॅटरवर झाकण ठेवून 1-10 मिनिटासाठी ह्याला बाजूला ठेवून देऊयात. ह्या डोसे आणि इडली बरोबर खाण्यासाठी उपवासाची एक स्पेशल चटणी बनवून घेऊयात. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ओल्या नारळाचे तुकडे मी घेतलेले आहेत ते घालूयात. आता हे शेंगदाणे मी भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत ते घालूयात. ह्या हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ. आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत हे 1 चमचा दही. आता मिक्सरमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी छान वाटून घेऊयात. ही चटणी वाटताना गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि पुन्हा आता मिक्सरवर वाटून घेऊयात. सर्व गोष्टी आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहेत आणि छान अशी उपवासाची स्पेशल चटणी आपली तयार आहे. आता ह्या चटणीला बाउलमध्ये काढून घेऊयात. आता छान खमंग तडका आपण ह्या चटणीला देऊन घेऊयात. इथे 1 चमचा गरम तेलामध्ये मी 1/2 चमचा जिरे घातलेला आहे आणि जिरे छान तडतडलेलं सुद्धा आहे. आता ह्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालूयात. उपवासाला तुम्हाला जिरे चालत नसतील तर नुसत्या हिरव्या मिरचीची फोडणी तुम्ही ह्या चटणीला दिली तरी चालेल. किंवा तुम्ही ह्या चटणीला फोडणी दिलीच नाही तरी ही चटणी अप्रतिम अशीच लागते. आता ही खमंग फोडणी आपण ह्या चटणीमध्ये घालूयात. छान खमंग अशी आपली उपवासाची चटणी तयार आहे. आता ही फोडणी आपण ह्या चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सर्वप्रथम आपण इडली बनवतो आहोत, त्यामुळे आपण ह्या इडली पात्रांना तेल लावून घेऊयात. सगळ्या ह्या इडली प्लेट्सला आपण तेल लावून घेतलेलं आहे. 10 मिनटं झालेले आहेत. आता आपण ह्या बॅटरमध्ये 1 टेबलस्पून इनो फ्रूट सॉल्ट घालूया. हा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात. आता 2 मिनटं आपण हे बॅटर व्यवस्थित ढवळून घेऊयात. इनो आपण ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता ही जी इडलीची प्लेट आहे त्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊयात. इडलीचं हे मोल्ड पूर्ण भरायचं नाही आहे, नाहीतर आपण हे इडलीचं मोल्ड पूर्ण भरलं तर इडली फुगून एकमेकांना चिकटते. सगळ्या इडली प्लेट्समध्ये आपण बॅटर घातलेलं आहे. कुकरमध्ये 1 मोठा ग्लास पाणी घातलेलं होतं आणि पाण्याला आता उकळीसुद्धा आलेली आहे. आता ह्या कुकरमध्ये आपण हे इडली स्टँड ठेवून देऊयात. ह्या कुकरच्या झाकणाची शिट्टी मी काढून घेतलेली आहे. आता आपण हे झाकण लावून घेऊयात. आता ह्या इडला 1-10 मिनटं आपण स्टीम म्हणजेच वाफवून घेऊयात. 10 मिनटं झालेले आहेत, गॅस बंद करूयात. कुकरचं झाकण काढून कुकरमधली वाफ पूर्णपणे जाऊन देऊयात. तुम्ही इथे बघू शकता इडली आपली छान फुगलेली आहे. कुकरची ही गरम वाफ पूर्णपणे गेलेली आहे. आता हे इडलीचं स्टँड बाहेर काढून आपण इडली पूर्णपणे गार होऊन देऊयात. इडल्या आपल्या थंड झालेल्या आहेत. आता ह्यांना आपण काढून घेऊयात. इडली आपली अजिबात खाली चिकटलेली नाहीये आणि खूप मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे. इडली आपली तयार आहे. आता ह्या सेम बॅटरपासून आपण डोसे बनवून घेऊयात. इथं गॅसवर मी डोसे बनवायचा तवा ठेवलेला आहे आणि तवा छान गरम सुद्धा झालेला आहे. सर्वप्रथम आपण ह्या तव्यावर तेल लावून घेऊयात. इथे 1/2 कप पाण्यामध्ये मी 1/2 चमचा मीठ घातलेला आहे. आता हे मिठाचं पाणी आपण ह्या तव्याला लावून घेऊयात. आता डोसे घालण्यासाठी आपला हा तवा सेट झालेला आहे. गॅस खालून मिडियम फ्लेमवरच आहे.
आता डोशाचा बॅटर आपण तव्यावर घातलेला आहे. आता चमचा न उचलता आपल्याला एकसारखा हा चमचा गोल गोल फिरवायचा आहे. आता ह्यावर तुम्ही तेल किंवा साजूक तूप घालू शकता. हे तेल आपण डोशावर सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊयात. तुम्हाला हवं असल्यास डोसा तुम्ही आतमधल्या साईडने सुद्धा भाजू शकता. बघा, हा डोसा पॅनला अजिबात खाली चिकटलेला नाहीये. तुम्ही इथे बघू शकता डोशाला छान जाळी सुद्धा आलेली आहे आणि तो मस्त क्रिस्पी सुद्धा झालेला आहे. आता आपण ह्याला काढून घेऊयात. अशाच पद्धतीने तुम्ही उरलेल्या बॅटरचे डोसे बनवू शकता. इथे ही उपवासाची थाळी आपण बनवून घेऊयात. तुम्ही इथे ह्या इडलीचं टेक्स्चर बघू शकता. बघा किती स्पंजी अशी ही झालेली आहे आणि डोसा पण इथे बघू शकता छान जाळीदार कुरकुरीत असा झालेला आहे. अतिशय चविष्ट चमचमीत अशी उपवासाची स्पेशल चटणी, पांढरी शुभ्र कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली आणि हा जाळीदार कुरकुरीत डोसा, असा हा उपवासाचा स्पेशल मेनू म्हणजेच थाळी आपली तयार आहे.